राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हडपसर येथे भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. 4 दिवसीय असलेल्या या सामन्यात राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार असून मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आणि रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली आहे. ठिकाणी एक कुस्ती स्पर्धा 3 दिवस चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांचा 9 फेब्रुवारीला वाढदिवस झाला. त्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण पुणे शहरामध्ये हडपसर नगरीमध्ये पहिल्यांदाच सेना केसरी आयोजित केलेली आहे. ही सेना केसरी उद्या सकाळी 15 तारखेला या ठिकाणी सर्व येणाऱ्या पहिल्यांचं या ठिकाणी वजन गट होणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 हे 3 दिवस या ठिकाणी कुस्तीच्या स्पर्धा होणार आहे आणि प्रामुख्याने या कुस्तीच्या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून चांगले चांगले पहिलवान या ठिकाणी मग महाराष्ट्र केसरी असन, हिंद केसरी असन, कोण नॅशनल खेळलेला असन असे अनेक मातब्बर पहिलवान या ठिकाणी या सेना केसरीसाठी उतरणार आहे आणि वेगवेगळ्या गटामध्ये हे सगळ्या कुस्ती चालणार आहे. त्याचबरोबर ओपन गटामध्ये बी अनेक पैलवान त्या ठिकाणी उतरणार आहे. त्याचबरोबर सर्व पूर्वतयारी या ठिकाणी झालेले दोन आपले कुस्तीचे जे एक ग्राउंड आहे त्याच ठिकाणी आखाडे तयार केलेले आहे आणि संपूर्ण टीम या ठिकाणी मग पंच असतील. त्याचबरोबर सगळी व्यवस्था असेल, सगळ्या पहिल्यांची राहायची व्यवस्था असेल, त्याचबरोबर पंचांची राहायची व्यवस्था असेल, ही संपूर्ण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून अनेक पहिलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक या ठिकाणी VIP लोक त्यामध्ये अनेक अधिकारी वर्ग असतील, पोलीस वर्ग असतील, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे नेते असतील, हे सर्व मंडळी ह्या 3 दिवसात येणार आहे. सेना केसरी म्हणून जो होणार आहे आणि जो मानकरी सैनिक स्त्रीचा ठरणार आहे त्याला रोख 5 लाख रुपये व चांदीचा गद्दा आणि एक बुलट ही गाडी त्याला बक्षीस देण्यात येणार आहे. दुसरं बक्षीस आहे ते 3 लाखाचं आहे, दुसरं आहे ते 2 लाखाचं आहे आणि चौथं आहे ते 1 लाखाचं आहे. हे ओपन गटात हे बक्षीस असणार आहे आणि विविध जे 5-6 गट आहे त्यामध्ये बी चांगल्या प्रकारची बक्षीस म्हणजे 1 लाख असन, 75 असन, 50 असन, 25 असन अशा प्रकारची आखणी वेगवेगळ्या गटामध्ये केलेली आहे. असे संपूर्ण मिळून जवळजवळ 31-32 लाखाची बक्षीस या स्पर्धेमध्ये सर्व येणाऱ्या पहिलवानांना मिळणार आहे. उद्या विशेष उपस्थितीमध्ये या ठिकाणी हिंद केसरी अभिजित कटके असन, महाराष्ट्र केसरी सिकंदर सिंग असन, टेबल महाराष्ट्र केसरी DISP विजयजी चौधरी असतील, अनेक नामांत पहिलवान मग त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र केसरी खेळलेले आहे, जे महाराष्ट्र केसरी झाले, जे उपमहाराष्ट्र केसरी झाले असे अनेक मातबर पहिलवान या ठिकाणी ह्या कुस्ती स्पर्धेसाठी काही पाहुणे म्हणून येणार, काही या ठिकाणी खेळण्यासाठी उतरणार आहे. राज्यभरातून कुस्तीप्रेमी आणि अनेक मातब्बर मल्ल या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या 4 दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 ही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान JSPM कॉलेज शेजारी हांडेवाडी हडपसर येथे पार पडणार आहे. विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षिसं हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दरम्यान भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने आणि परिषदेच्या नियमानुसार होणार असून या स्पर्धेस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं मोठं मार्गदर्शन लाभणार आहे. राज्यभरातील कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मोठी पर्वणीच असणार आहे.